पीएमपीएमएल इथं रोजंदारीवर काम करणाऱ्या सेवकांना एप्रिल महिन्यापासून पगार मिळालेला नाही, त्यामुळे इथं रोजंदारीवर अवलंबून असणाऱ्या सेवकांना उपासमारीसह अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. पीएमपीएमएलचे कर्मचारी कुणाल जराळ यांनी याविषयी अधिक माहिती दिली. पीएमपीएलच्या माध्यमातून आता अत्यावश्यक सेवा पुरवणारी जबाबदारीचं काम करणारी पीएमपीएल आहे. याच पीएमपीएलमध्ये रोजंदारीवरती काम करणाऱ्या कामगारांना गेले कित्येक दिवसापासून वेतन मिळत नाही. या संदर्भात आपल्याशी कुणाल जराळ या ठिकाणी आहेत, जे पीएमपीएलच्या रोजंदारीवरती काम करणारे कामगार आहेत. त्यांनी त्यांच्या कामगारांच्या बाजूनं आणि त्यांची काय परिस्थिती आहे याबाबत ते आपल्याशी मत देतील. मला सांगा कुणालजी, आपल्याकडे जे काम करणारे कर्मचारी आहेत यांना कित्येक दिवसापासून पगार दिला जात नाही आणि आता त्यांची काय परिस्थिती आहे? गेले एप्रिलपासून रोजंदारी कामगार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पगार झालेले नाही आहेत. त्यांच्यावर एक मोठी गादा आलेली आहे की त्यांचं सरपंच चालवणे, घरातील किराणा असू दे, बाकीच्या इतर वस्तू, मुलांची शिक्षण असू दे, शाळेची फी असू दे, घरभाडे, या सर्व गोष्टी देणे हे अडचणीचं होत आहे. गेले 2 महिने झाल्या महिन्यापासून कामगारांना वेतन असल्या कारणा. दरम्यान पीएमपीएमएलनं महापालिकेकडून रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील काही भाग जमा करून घेतलाय. मात्र या रोजंदारीवरील सेवकांना वेतन अदा न करता ठेकेदार कंपन्यांची बिलं आणि वेतनावर हा पैसा वापरण्यात आलाय. पुणे शहरातल्या राष्ट्रवादी कामगार संघटनेचे सरचिटणीस सुनील नलावडे आणि राष्ट्रवादी सेलचे राजेंद्र कोंडे यांनी पीएमपीएमएलनं तातडीनं या सेवकांना थकीत वेतन अदा करावं अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचं बीआर न्यूजशी बोलताना सांगितलं. त्यांनी रोजंदारीवरती जे काम करणारे ह्या ठिकाणचे कामगार आहेत त्यांची काय परिस्थिती आहे, त्यांचे काय हाल आहेत, त्याबाबत त्यांनी त्यांचे मनोगत टाकलं की त्यांना वेतन वेळेवरती मिळावं. या संदर्भात आपल्याशी पीएमपीएल कामगार राष्ट्रवादी सेलचे कामगार जे युनियन आहे त्या युनियनचे प्रतिनिधी आपल्याशी संवाद साधतात की त्यांची काय परिस्थिती आहे, त्यासाठी त्यांनी काय बाजू प्रशासनाकडे मांडतात याबाबत आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत. मला सांगा राजेजी की आपण ज्या कामगारांसाठी संघर्ष करत आहात त्या संघर्षामध्ये आत्ता त्या कामगारांची रोजंदारीवरती काम करणारे जे कामगार आहेत त्यांची आत्ताची परिस्थिती फार भयानक आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय निर्णय घेणार आहात, प्रशासनाकडे कोणता फॉलोअप ठेवला आहे का, याबाबत आपल्याला प्रतिक्रिया द्या. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार यांना पगार देणं हे गरजेचं होतं, पण पगार दिला नाही प्रशासनाने. ॲक्च्युली मनमानी कारभार चाललेला आहे. आता त्या दृष्टीने आम्ही युनियनला पत्र केलेलं, युनियनतर्फे पत्र पण दिलेलं आहे. पीएमपीएम राष्ट्रवादी युनियन सक्रिय आहे, तिथे नलावडे साहेब तिथं आहेत, त्यांनी पत्र पण दिलेलं आहे. ते पत्र तुम्हाला पुणे महानगरपालिका कमिशनर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कमिशनर, विभाग आयुक्त, कलेक्टर यांना पत्र दिलेलं आहे. जर ह्यातून होत नसेल तर मी स्वतः कामगार सेलचे अध्यक्ष आहे, अजितदादा म्हणजे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे, त्याचेच आदरणीय मुख्यमंत्री यांना पण पत्र देणार आहे. जेणेकरून कामगारांचा पगाराचा विषय मिटला पाहिजे. ॲक्च्युली कामगार आमच्याकडून रडतात, फॅमिली रडते की आमचा पगार झाला नाही आहे, आम्ही काय करू, कारण उपाशी मारायची वेळ आलेली आहे. रिअल फॅक्ट आहे. तुम्ही वाटलं तर तुम्हाला पण पत्रकाराला विनंती करू, त्यांच्या फॅमिलीचा पण इंटरव्ह्यू घ्या, ॲक्च्युली खरी कंडिशन कळेल ती. या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सेलच्या वतीनं त्याच्यावरती प्रतिनिधित्व करून त्याच्यावरती फॉलोअप घेतला जाईल असं सांगितलं जात आहे, परंतु तोपर्यंत तरी कामगारांसाठी काहीतरी सहाय्य करावं असं पीएमपीएलकडे कामगारांच्या वतीनं मागणी केली जात आहे. बीआर न्यूज, तुषार पायगुडे, पुणे. शासन निर्णयानुसार पीएमपीएमएलच्या कायम आणि रोजंदारी सेवकांना या काळात एका ठराविक मर्यादेपर्यंतचा पगार मिळावा असे निर्देश आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या सेवकांचा पगार दर महिन्याच्या 5 तारखेला जमा होतो, मात्र अद्यापही माहे एप्रिलचा पगार रोजंदारी कामगारांना दिलेला नाही. दरम्यान पीएमपीएमएलच्या संचालिका नैना गुंडे यांच्याशी बीआर न्यूजचे प्रतिनिधी तुषार पायगुडे यांनी याविषयी फोनवरून संपर्क साधला. नमस्कार गुंडे मॅडम, मी तुषार पायगुडे बोलतोय बीआर न्यूज कडून. बोला. हा मॅडम, आपल्याकडे जे काही रोजंदारीवरती काम करणारे जे कामगार आहेत त्यांच्या कित्येक महिन्यापासून पगार नाहीये, त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येते. या संदर्भात मी काही कामगारांच्या घरी जाऊन आलो होतो. दोन कामगारांच्या महिला खूप भयान अवस्थेत आहे की खरंच त्यांना गावाला जाण्यासाठी आणि इथं राहायचं असेल तर खाण्यापिण्याचाही असा प्रश्न उभा राहिलेला आहे. तर त्यांच्या वेतनाबाबत आपल्याकडे काय निर्णय घेतला या संदर्भात मला आमच्या बीआर न्यूज साठी आपली प्रतिक्रिया हवी. हे बघा, आमच्याकडे दोन प्रकारचे कर्मचारी आहेत, परमनंट आणि रोजंदारीवरचे, डेली वेजेस म्हणतात. तर डेली वेजेस आपण जेव्हा त्यांना अपॉइंटमेंट देतो तेव्हा त्यांची नेमणूक अशीच असते की जेव्हा केव्हा काम उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला काम मिळेल. ओके ओके. ते आमचे परमनंट एम्प्लॉईज नाही आहेत. देर इज अ डिफरन्स बिटवीन परमनंट एम्प्लॉईज आणि डेली वेजर्स. त्यांची अपॉइंटमेंटच कॅज्युअल असते. हा, आणि जसं जसं काम उपलब्ध होतं तसंच आम्ही त्यांना काम देतो. आम्ही त्यांना पूर्ण पगार देत नाही.
तरीही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या निर्देशाप्रमाणे आपण मार्च महिन्यामध्ये, आता तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊन हे 20 तर फुल लॉकडाऊन होतं, बरोबर आहे, त्यानंतर 23 पासून तर पूर्णच लॉकडाऊन झालं, तरीही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आदेशाप्रमाणे आम्ही ह्या लोकांची उपस्थिती वगैरे काही न बघता त्यांना पूर्ण पगार मार्च महिन्याचा दिलेला आहे. ठीक आहे, आम्ही बघितलं नाही त्यांनी किती दिवस काम केलं, काही नाही. पण त्यानंतर आमचं इन्कमच टोटली स्टॉप झालं. आम्ही जिथे 1,60,00,000 डेली कमवत होतो तिथे आम्हाला 1,50,000 मिळायला लागले फक्त. त्यामुळे आम्ही परमनंट लोकांचे पगार करू शकत नाही, डेली वेजेसचे कुठे करणार. एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा काही डेली वेज चे लोकांना आम्ही काम दिलं होतं, 419 लोकांना काम दिलं होतं आणि त्या लोकांचं पेमेंट आम्ही केलेलं आहे. बाकी लोकांना आम्ही कामच नाही दिलं त्यामुळे आम्ही त्यांचे पेमेंट नाही करू शकत. कारण पहिल्यांदाच आपली पीएमपीएल इतकं तोट्यात आहे, त्याच्यानंतरही हा भुर्दंड आपण सहन करून 50-55 कोटी लॉस आहे महिन्याला, कारण इन्कमच तेवढी कमी झालेली आहे. धन्यवाद मॅडम. ठीक आहे, थँक्यू. दरम्यान अशा रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांची संख्या 2,169 असून यात चालक, वाहक आणि वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या सेवकांचा यात समावेश आहे. पालिकेनं वेतनाचा हिस्सा पीएमपीएमएलच्या खात्यात जमा करूनही सेवकांना वेतन अदा केलं जात नाही ही गंभीर बाब आहे. यावरून पीएमपीएमएलच्या कामगारांपेक्षा ठेकेदार आणि कंपन्यांचं हित जोपासणं पीएमपीएमएलला महत्वाचं वाटत असल्याचं या प्रकारावरून दिसून येत आहे. आधीच कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रातील कामगारांवर बेरोजगाराची कोराड कोसळली आहे. त्यात या काम करणाऱ्या कामगारांना एप्रिल महिन्यापासून वेतनच न मिळाल्यानं कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, दोन वेळच्या जेवणाची भूक कशी भागवायची हा मोठा प्रश्न आवासून पडल्याचं चित्र या कामगारांच्या घरी दिसत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आणि अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी महाराष्ट्रात 3 लॉकडाऊन पाळण्यात आलं आणि आता 4 लॉकडाऊन 31 पर्यंत पाळला जातोय. या 4 लॉकडाऊनमध्ये सरकारनं संचारबंदी शिथिल करत अनेक दुकानं, वाहतूक सेवा, गरजू व अत्यावश्यक गोष्टी आणि दारू विक्रीवरील निर्बंध उठवले. परंतु सध्या सगळ्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाजी फळ विक्रेत्यांच्या भाजी मंडईवर मात्र अद्यापही निर्बंध असल्याचं पाहायला मिळालं. हडपसर परिसरातील नेहरू भाजी मंडई ही गेल्या 45 दिवसांपासून बंद अवस्थेत आहे आणि त्यामुळे परिसरातील महिला ग्राहक, भाजी विक्रेते, हातावर पोट असलेले छोटे विक्रेते यांना आता मात्र देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. ग्राहक, विक्रेते, हमाल, रोजंदारीवर काम करणारे कामगार यांच्यावर या निर्बंधामुळे 2 पोट भरण्याची भ्रांत निर्माण झाली आहे. दरम्यान भाजी खरेदी करणारा महिला वर्ग आणि ग्राहकांची तारांबळ उडत असून हकनाक चढ्या दरानं भाजी खरेदी करावं लागत असल्यानं दैनंदिन बजेट कोलमडून जात असल्याचं महिला वर्ग आणि खरेदीदारांनी बीआर न्यूजशी बोलताना सांगितलं. परिसरामध्ये हडपसर पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मार्केट हे गेले 14 एप्रिलपासून बंद आहे. आज जवळपास त्याला 45 दिवस झालेले आहेत. या 45 दिवसाच्या काळामध्ये जिथे जे व्यापारी काम करतात, जे व्यापारी त्यांचे भाजीची छोटी छोटी दुकानं आहेत, आज त्यांना गेले 45 दिवसापासून ही मार्केट बंद असल्यानं त्यांनी आज क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली की आमची बाजारपेठ चालू करा, आमचा उदरनिर्वाह. त्या संदर्भात एक व्यापारी आहेत, जे व्यापारी आपल्याशी बोलत आहेत की त्यांचे मनोमत काय आहे की भाजी मंडई का चालू करायची हे आपण ऐकून घेऊया. सर्वप्रथम नमस्कार. पुणे महानगरपालिकेचं मी एक मनोगत व्यक्ती म्हणजे साहेबांना भेटलो, साहेबांना सांगितलं की आज 45 दिवस झाले हडपसर मार्केट बंद आहे आणि या ठिकाणी महिला हातवरचं पोट असा संसार त्यांचा चालतो. तर आज ज्या कोरोनाच्या परिस्थितीमुळं भयंकर संकट आलेलं आहे आणि उपाशीपोटीची मार म्हणून साहेबांनी एक निवेदन की त्यांनी मार्केट लवकरात लवकर म्हणजे गरजू लोकांसाठी तरी चालू करावं. या ठिकाणी भाजी खरेदीसाठी ज्या महिलांना त्या भाजीची अत्यंत आवश्यकता असते अशा महिला भगिनी आज आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांना विचारूया की भाजी मंडई जी आहे चालू करायची की नाही. नाही, भाजी मंडई चालू करा, लवकर करा, कारण बरेच दिवस भाजी मंडई बंद असल्या कारणाने आम्हाला जी भाजी मिळते बाहेरून ती महाग मिळते काय, आणि मग आम्हाला ती महाग भाजी घ्यावी लागते. तर त्याच्यासाठी हातावरचं पोट आमचं आम्हाला ती परवडत नाही घ्यायला. तर ते लवकरात लवकर भाजी मंडई चालू करावी
या ठिकाणी ह्या आजींचं म्हणणं आहे की आपण ते भाजी मार्केट चालू करावं, जेणेकरून आमच्या गृहिणींचा स्वयंपाक करण्यासाठी ज्या भाजीची पालाची गरज असती ती भाजी मंडई बंद असल्यामुळे बाहेर ती भाजी महागात दिली जाते. या संदर्भात आपल्याकडे या ठिकाणच्या परिसरातील एक नागरिक आहेत जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी आज सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. तर महेंद्रजी मला एक सांगा की भाजी मंडई चालू करण्यापुढे मागे तुमच्याकडे काही नियोजन आहे का त्याच पद्धतीचं की सेल्फ सोशल डिस्टन्स किंवा काही कोरोना होऊ नये संसर्ग वाढू नये ह्यासाठी तुम्ही काही प्रिकॉशन घेऊन काही विचार केला आहे का? प्रथम माझी पुणे शहर आयुक्तांना एक विनंती आहे की पुणे शहरातील ज्या भाजी मंडई बंद करण्यात आलेल्या आहेत, आज 40-45 दिवस झाले, भाजी मंडई बंद करणं हे त्या काळचं कारण बरोबर होतं, भाजी मंडई बंदच पाहिजे होती. परंतु आज सगळ्या गोष्टी जर तुम्ही सवलत देत असताल कपड्याच्या दुकानांना, बार वाईन शॉपला, बारला नाही पण वाईन शॉपला, अशा गोष्टींना जर तुम्ही परमिशन देत असाल तर सर्वात जीवनावश्यक गोष्ट ही भाजीची. तर ह्या भाजी मंडई जर चालू केली, आज ह्या भाजी मंडई बंद असल्यामुळं आज प्रत्येक चौकात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक सोसायटीच्या तिथं कुठलाही सोशल डिस्टन्सिंग न पाळता भाजी विक्री होते. बरं, त्या भाजी विक्रीतून आज जर सर्वसामान्य माणूस भाजी विक्री जर 10 रुपये पावशरची गवार आज 30 रुपये पावशरणी गवार घेत असेल, तर म्हणजे आज सर्वात मोठ्या जास्त किमतीने भाजीपाला घ्यावा लागतो आणि शिवाय कुठलंही सोशल डिस्टन्सिंग नसतं. तर माझी अशी विनंती आहे पुणे महापालिकेला की हडपसर भाजी मंडई चालू करा. जितके व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून तुम्ही त्यांना चालू करा. आमच्या या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की भाजीची मार्केट जे आहे ते चालू करावं, परंतु सोशल डिस्टन्स आणि कोरोनाचा प्रसार होऊ नये, फैलाव होऊ नये याची जबाबदारी व्यापाऱ्यांनी घ्यावं. या ठिकाणी एक व्यापारी आहेत, मी त्या व्यापाऱ्यांना विचारतो की आज सोशल डिस्टन्सच्या माध्यमातून तुम्हाला बाजारपेठ करण्यासाठी तुम्ही काय प्रिकॉशन करणार आहात का? मी महापालिकेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना तसं निवेदन आता मग देणारच आहोत सगळे. महानगरपालिका जे नियम आखून देईल, जे राज्य सरकारचे काही नियम असेल, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरिंग, त्यानंतर बरेचसे काळजीवाहक जे आहे, मास्क लावणे, या सगळ्या गोष्टी पूर्तता करूनच भाजी मंडई चालू करण्यात यावी आणि लवकरात लवकर भाजी मंडईचं चालू करावी. आता आपण व्यापाऱ्यांशी बोललो, व्यापाऱ्यांनी सांगितलं की सर्व नियमांचं पालन करून, काटेकोरपणे पालन करून आपण भाजी विक्रीची दुकानं चालू करण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. त्या संदर्भात एक भाजी खरेदी करण्यासाठी येणारे नेहमीचे ग्राहक आहेत, मी त्या सरांना विचारतो की सर आपण भाजी विक्रेत्याची भाजीची दुकानं चालू करावीत का आणि केली तर कशा अनुषंगाने चालू करावी? हॅलो, भाजी विक्री आम्ही या ग्राहक म्हणून आम्हाला एवढा त्रास होतो आहे की जी गड्डी आम्ही 10 रुपयाला 5 रुपयाला घेत होतो ती 30 रुपयाला 50 रुपयाला सांगतात, जी वांगी 10 रुपये 20 रुपये किलोनी घेत होतो ती 50 रुपये 80 रुपये किलोनी चाली. ग्राहक म्हणून आमची जी पिळवणूक होते ना ती फार उच्च दर्जाची किंवा वाईट परिस्थितीची आहे. तेव्हा अधिकाऱ्यांनी शक्यतो भाजी मंडई सुरू करावी, कारण भाजी मंडई ही आमच्या ग्राहकांसाठी फार जीवनावश्यक गोष्ट आहे. ती जर आम्हाला तुम्ही सहकार्य केलं तर आमचे जीवन सुखावं होण्यास फार तुमची मदत होईल. दरम्यान याबाबत भाजी विक्रेत्यांना सुद्धा हातात तोंडाशी गाठ घालणं मुश्किलीचं बनत चाललं असून लवकरात लवकर भाजी मंडई सुरू करावी जेणेकरून आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. विक्रेत्यांनी भाजी विकताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझिंगची खबरदारी घेत भाजी विक्री करू, तसंच 100 ते 150 गरजू विक्रेत्यांना अटी व शर्तीनुसार परवानगी द्यावी असं सांगत प्रशासनानं लवकरात लवकर भाजी विक्रीस मान्यता द्यावी आणि भाजी मंडई पुनश्च चालू करावी अशी मागणी भाजी विक्रेत्यांनी बीआर न्यूजशी बोलताना केली. या प्रश्नाविषयी शिवसेनेचे कार्यकर्ते महेंद्र यांनी यावर प्रकाश टाकत मद्य विक्री आणि इतर दुकानं चालू करण्यास शासन परवानगी देतं, मात्र अत्यंत निकडीची जीवनावश्यक वस्तू असलेल्या भाजी मंडईस सरकार का परवानगी देत नाही असा सवाल त्यांनी बीआर न्यूजशी बोलताना उपस्थित केला. एकंदरीत जीवनावश्यक वस्तू असलेल्या आणि तमाम महिला वर्गाचं बजेट ज्या भाज्या खरेदी विक्रीवर अवलंबून असतं अशा भाजी मंडईस सरकारनं लवकरात लवकर परवानगी देऊन समस्त महिला वर्ग व ग्राहक तसंच विक्रेते आणि समाजाचा प्रश्न मार्गी लावावा हेच या निमित्तानं सांगावंसं वाटतं, हे मात्र नक्की आहे.
पुणे शहरात कोरोनानं थैमान घातलं आहे. रोज कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार, प्रशासन आणि वैद्यकीय आस्थापनेद्वारे प्रयत्न केला जातोय. रुग्णांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवलं जात आहे. दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना हडपसर इथल्या SM जोशी कॉलेज इथं क्वारंटाईन केलं जात आहे. या क्वारंटाईन केलेल्यांची महानगरपालिकेकडून जेवणाची व्यवस्था करण्यात येते. मात्र इथल्या जेवणाचा दर्जा निकृष्ट असून जेवणात आळी आढळून आल्याचे तक्रार संबंधित नागरिकांनं BR न्यूजच्या वार्ताहराजवळ केली. या प्रकाराचा संपूर्ण वृत्तांत त्यानं कथन केला. त्याचबरोबर क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना योग्य प्रकारचं जेवण देण्यात यावं अशी मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान SM जोशी कॉलेज इथल्या निकृष्ट जेवणाबाबत जेवण सप्लाय करणाऱ्या ठेकेदाराशी BR न्यूजचे पत्रकार तुषार पायगोडे यांनी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी याविषयीची अधिक माहिती दिली. नमस्कार संतोष सर. हा नमस्कार. मी तुषार पायगोडे बोलतोय. हा सर बोला. BR न्यूजचा पत्रकार आहे. आपल्याकडे SM जोशी जे कॉलेज आहे ह्या कॉलेजमध्ये काही लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. त्या लोकांना आपण जेवण सप्लाय करतात बरोबर? हो सर. हा, त्या जेवणामध्ये आळ्या तारा असं काही निघतंय त्या संदर्भातला तसा कॉल आपण एका लेडीज महिलेने आम्हाला केला होता. अच्छा. तर मला एक सांगा की तुम्ही जेवण देणारी कंपनीचं नाव काय? सर आमचं एक छोटस केटरिंग आहे सर. हा, काय नाव केटरिंगचं? न्यू स्टार केटर्स म्हणून सर. बर. हा, तर ते ऍक्च्युली ना ते जे आहेत ना ते लोकांनी आम्ही कोलमच देत होतो. आम्हाला थोडासा घरचा बात म्हणून आहे ना इंद्रायणी आम्ही खात असतो. इंद्रायणी द्या म्हणले तर ते इंद्रायणी बनवून दिलं होतं सर. त्याच्यात एक आलं असं पण आम्ही पूर्ण हायजीनच्या हिशोबाने करून देतो सर. त्याच्यात आळ्या निघाल्यात त्या आळ्या स्पष्ट दिसत आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये घासणीच्या तारा निघालेल्या आहेत त्याही स्पष्ट दिसत आहेत. आतून लोकांना आपण क्वारंटाईन केलेल्या लोकांना जेवण देण्याची एक महत्वाची जबाबदारी तुमच्यावरती दिलेली आहे खात्यानं आणि त्या खात्याच्या जबाबदारीला तुम्ही हरताळ फासताय आणि लोकांच्या जीवाशी खेळताय असं तुम्हाला नाही वाटत आहे? नाही सर तसं तर नाही करत सर. कारण की डबाच किती आहे सर मोजून 60-50 असतात डबे सर. व्यवस्थित करून देतो सर आम्ही. मग आज आळ्या का निघाल्यात आणि कालही घासणीच्या तारा निघाल्या होत्या? नाही सर ते चुकू ऍक्च्युली तसं तर येऊ शकत नाही घासणीची बाब सर. फक्त राईस मध्ये मी ठीक आहे सर मी तरी सांगितलं सर. नाही राईस मध्ये असो किंवा काही असो साहेब आज ते लोक त्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या घरी क्वारंटाईन करता येत नाही त्यांना तशी सुखसुविधा देता येत नाही म्हणून शासनाच्या नजरेत आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून पुणे महानगरपालिकेने त्याची व्यवस्था केली आणि त्याची जबाबदारी जेवण देण्याची जबाबदारी आपल्यावरती दिलेली आहे. आपण ही अत्यंत बेजबाबदारपणे लोकांच्या जीवाशी खेळताय असं नाही का वाटत आपल्याला? ऍक्च्युली सर आम्ही जे आहे सर एक छोटे आम्ही जे आहे ना सर एकदम व्यवस्थित करून देतोय सर. ठीक आहे याच्या पुढे होणार नाही सर. मी त्यांना तरी सांगितलं आजपासून मी कोलमच चालू करतो सर. ते देत नाही म्हणत काय म्हणतात इंद्रायणी भात सर म्हणजे कारण नाही ना सर ह्या दृष्टीकोनातून. जी सर मी पण सर असं त्या मानाने सर आम्ही पण हेच एक सेवाच करतोय सर असं नाही. आणि दुसरी गोष्ट आतापर्यंत मी त्यांच्याकडनं हे नाही घेतली म्हणजे हे नाही केलं. मी त्यांना आतापर्यंत सेवाच देतोय सर. त्यांनी त्याचा मोबदला आपण घेत नाहीये का? मोफत जेवण देता का आपण? नाही तसं नाहीये सर. मग तुम्ही आता काय म्हटलं की मी त्यांच्याकडून कुठलाही मोबदला घेतला नाही. मग मोफत जेवण देता का? मोफत जेवण देत असाल तरी ऐका ऐका दोन मिनिटं ऐका. तुम्ही जरी मोफत जेवण देत असला तरी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नगरपालिकेने तुमच्यावरती विश्वास टाकून तुम्हाला काम दिलेलं आहे. तुम्ही त्या विश्वासाला म्हणजे काळी काळ फासताय. ठीक आहे सर मला माफ करा. त्याच्या पुढे ऐका साहेब माफ करायचा विषय नाही आहे हा. सर चुकलं सर मी व्यवस्थितच देईल सर. तुम्ही आता ह्याच्या पुढे होणार नाही सर तुमच्याकडून सर. मी पूर्ण दक्षता घेऊनच करतोय सर. याबाबतची तक्रार पालिकेकडे करताच महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुनील यादव यांनी याविषयीची पाहणी करण्याची जबाबदारी GE पांडुळे यांना देण्यात आल्याचं सांगितलं. या देण्यात आलेल्या तक्रारीविषयी सहाय्यक आयुक्त सुनील यादव आणि पांडुळे यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला असता त्यांनी या गंभीर विषयावर आपली प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. एकंदरीत कोरोनाच्या या काळात तरी पालिकेकडून आणि अधिकाऱ्यांकडून चांगल्या दर्जाच्या जेवणाची आणि जबाबदारीच्या जाणीवेची अपेक्षा करणं चुकीचं आहे का हाच प्रश्न क्वारंटाईनमध्ये असलेल्या नागरिकांना सतावत होता. यावर मौन न बाळगता कार्यवाहीची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.